तर महायुतीत 160 ते 170 जागा लढाव्यात असा भाजप नेत्यांचा या बैठकीत आग्रह बघायला मिळाला. जेवढ्या जागा जास्त तेवढा अधिक फायदा आपल्याला होईल असंही भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. एकशे साठहून अधिक जागा हव्यात भाजप नेत्यांची मागणी अशी सूत्रांची माहिती आहे. महायुतीमध्ये भाजपने 160 ते 170 जागा लढाव्यात बैठकीमध्ये नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. जेवढ्या जास्त जागा तेवढा अधिक फायदा असा नेत्यांचा सूर असल्याची माहिती मिळतीये. लोकसभेला फटका, विधानसभेसाठी खबरदारी. सूत्रांच्या माहितीनुसार शेवटपर्यंत जागा वाटपाचा घोळ सुरू होता त्याचाही फटका बसला. मित्रपक्षांना स्पष्ट सूचना देऊन यावेळेला जागा वाटप लवकर करा. बैठकीमध्ये दोन नेत्यांकडून जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर. निर्णयाचे अधिकार दिल्लीकडे ठेवण्याच्या ऐवजी प्रदेश भाजपकडे ठेवा. वेळेमध्ये निर्णय घेण्यासाठी प्रदेश भाजपकडे अधिकार असणं गरजेचं आहे. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत हा सूर आळवलाय. मुंबईनंतर पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत एक मोठी बैठक होणार आहे. निर्णय आहेत ते निर्णय कशा पद्धतीनं पोहोचवायचे या विषयावर प्रामुख्यानं बैठक झाली. आगामी विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून लढवायच्या. पुण्याला 21 तारखेला अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये ही योजना कार्यकर्त्यासमोर ठेवून प्रत्येक बूथवर या योजनाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम कसं करता येईल याविषयी आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं चर्चा झाली.